उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित येत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिलेला आहे आणि याबद्दलच मूळ शिवसैनिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी पुण्यातल्या शिवसेनेचं जे कार्यालय आहे मध्यवर्ती भागामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी सगळे शिवसैनिक जमले, त्यांच्याशी आपण बोलूया. खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं लोकमतमध्ये. आपले स्वागत. काय सांगाल, शिवशक्ती आणि भीमशक्ती आता आगामी काळामध्ये एकत्र दिसणार आहे? प्रबोधनकर ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि प्रकाशजी आंबेडकर या दोन्ही नेत्यांनी काल एकत्रितपणे येऊन शिवशक्ती आणि भीमशक्ती याचा एकत्रित येण्याचा काल संदेश दिला आणि तो संपूर्ण जनतेमध्ये पोचला. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर शिवशक्ती आणि तळागाळातले सर्वच लोकांना एकत्रित घेऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम उद्धवसाहेब ठाकरे करत आहे आणि त्यांचं नेतृत्व आज विविध घटकांमधली सर्वच एकत्रितपणे येऊन या ठिकाणी उद्धवसाहेबांसोबत आहेत हा कालच्या याच्यामधला संदेश होता असं मला या ठिकाणी वाटतं. पुण्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांसाठी तर याचा फायदा होईल असं एकीकडे बोललं जात आहे. पुण्याच्या दृष्टीनं विचार केला तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रित येण्याचा काय फायदा होईल असं वाटतं? मध्ये पुण्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात आणि त्यामुळे पुण्याच्या या बहुजन आघाडीचा आणि शिवसेनेचा अतिशय चांगला उपयोग या पुणे शहरासाठी होईल. मुळात फायदा तोटा हा न बघणारी शिवसेना आहे, माणसाला माणूस जोडणारी शिवसेना आहे, कुठली माणसं चोरणारी शिवसेना नाही आहे. आमच्याकडे लोक स्वतःहून येतात आणि हे स्वतःहून लोकांना ईडी सीबीआयच्या माध्यमातून आपल्याकडे ओढून घेतात. अशा स्वरूपात आमचं शिवसेना कोणतेही काम करत नाही आणि उद्धवसाहेब हे अतिशय संयमी नेतृत्व असल्या कारणामुळे आज त्यांच्याकडे लोक बरेचसे येतात. उलटं माझं प्रसार माध्यमांना सुद्धा एक विनंती आहे की जे मातोश्री होती रोज प्रवेश होतात त्याचाही जरा मतदान कधीतरी लाईव्ह आपण दाखवत जावा, कारण ते महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशा वेळा आम्ही बातम्या बघतो ट्रोल केल्या जातात की इकडनं लोकं गेली तिकडनं लोकं गेलीत, पण आलेली लोकं आमच्याकडची दाखवत नाहीत. ही खऱ्या अर्थाने तर आमची शोकांतिका आहे की सर्व आम्ही मीडियावाल्यांनाही विनंती करतोय की त्यांनी आमची ह्याही बातम्या दाखवाव्यात. कालच आमच्याकडे वकिलांची एक कमीत कमी 15 लोकांची टीम ही शिवसेनेमध्ये दाखल झाली. आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर यांच्या नेतृत्वाखाली सचिन आहेरांनी त्यांना स्वागत केलं त्यांचं. म्हणजे अशा स्वरूपाचे अनेक लोक आमच्या शिवसेनेमध्ये येतात आता, त्याच्याही बातम्या आपण दाखवत अशी आमची विनंती. यापूर्वी 2-3 पक्ष एकत्रित आल्यामुळे एक काय होऊ शकतं हे महाविकास आघाडीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता पुन्हा एक वेगळा गट आपल्याला येऊन आपल्या सोबत आलेला आहे, कसं बघताय याकडे? त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर म्हणजे आजपर्यंत शिवसेनेमध्ये असं कधीही घडलं नव्हतं की विविध समाज विविध घटकातली लोक शिवसेनेमध्ये सामील झाली. पण आज तुम्ही बघितलं तर उद्धवसाहेबांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम केलंय त्यांना बघून दलित असतील, मुस्लिम असतील किंवा विविध सामाजिक घटकातले उत्तर प्रदेश असतील, बिहार असेल, सगळीकडचीच लोक त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये येत आहेत. आणि हा एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही लोक शिवसेनेमध्ये येत आहेत त्याचं नक्कीच दुःख भारतीय जनता पार्टीला होतंय. म्हणून काल शेलारणसारखे काही लोक त्या ठिकाणी बोलत आहेत की वंचित सारखी लोक तुम्ही घेतली, पण वंचित हा समाजातील खूप मोठा घटक आहे आणि नक्कीच वंचित आणि किंचित असं त्यांनी म्हटलंय शिवसेनेला किंचित संबोधन. नक्कीच त्यांना किंचित आणि वंचित या दोन्हीचा ज्यावेळेस एकत्रितपणे येतात मग त्यावेळेस ते किती उरतात, तुम्ही स्वतः किंचित राहताय का संपून जाताय हा येणारा काळ नक्कीच तुम्हाला सांगेल. एक शिवसैनिक म्हणून काय वाटतंय आज एक वेगळा गट आपल्याला मिळालेला आहे, आगामी काळात अनेक निवडणुका आहेत, या सगळ्या दृष्टिकोनातून विचार? नक्कीच पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी या वंचित आघाडीचा भरपूर फायदा होईल शिवसेनेला. शिवसेना ही सर्व धर्मसमभाव आणि परत दलितांना बी सामावून घेणारी संघटना आहे, त्यामुळे या बाळा उद्धवसाहेबांनी जो निर्णय घेतला तो सर्व शिवसैनिकांना. नक्की शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असा सुद्धा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता. आता मगाशी यांनी उल्लेख केला की आशिष शेलारांनी ज्या शब्दामध्ये टीका केलेली आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना एक अपयशी नेता म्हटलेला आहे की ज्यांना आपलं घर टिकवता आलं नाही, सरकार टिकवता आलं नाही, पक्ष टिकवता आला नाही. मुळामध्ये आता त्यांचं घर कसं आहे त्यांनी पहिलं बघावं, मूळ भाजपाचे किती आमदार त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते बघावं आणि मग घर कोणाचं मजबूत आहे हे नक्की बघावं. जसं आज तुम्ही जे कुटील राजकारणाच्या माध्यमातून लोकांना दहशतीच्या वातावरणामध्ये तुम्ही तुमच्याकडे घेतलंय आणि हे सरकार बनवलेलं आहे. आज कोणीतरी माहितीच्या अधिकाऱ्याने एक पत्र दिलेलं आहे की राज्यपालांनी त्यांचं पत्र घेतलंच नाहीये, म्हणजे शपथविधी सुद्धा हा खोटा आहे. पण केवळ सत्ता केंद्रातली आणि राज्यातल्या त्यांनी मिळवलेली आहे, त्यामुळे मनाला वाटेल तसं वागतात ते. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.